मित्रांनो नमस्कार. स्वर्णिम कोकण पेजच्या ह्या आजच्या भागामध्ये तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत. तर आपण आज काव्यशिल्पकला असलेल्या कोकणातील एका मंदिराला भेट देतोय. हे मंदिर नक्की आहे तरी कुठे? तर हे मंदिर आपल्याला सापडतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील होडावड्या गावामध्ये. आणि या मंदिराचं नाव आहे श्रीदेव क्षेत्रपालेश्वर मंदिर होडावडे. श्री क्षेत्रपालेश्वर मंदिर हे होडावडे गावचं ग्रामदैवत आहे. मुळात क्षेत्रपालेश्वर या शब्दाचा अर्थ असा होतोय की या क्षेत्राचं पालन करणारा एक देव किंवा देवता, ज्याला आपण रक्षण करता सुद्धा किंवा पालन करता सुद्धा म्हणू शकतो. मंदिर तसं जुनंच, मंदिराच्या समोर श्री सावंतवाडी संस्थानाची राजसत्ता असलेल्या एका पूर्वसाचं मंदिर आपणास सुद्धा पाहावयास मिळतं. श्री क्षेत्रपालेश्वर मंदिराच्या समोरच कौलारू आणि लंबाकृती श्रीदेवी सात्रीचं मंदिर आपणास दिसून येतं. मंदिराच्या आत जुन्या पद्धतीचा लाकडी दरवाजा उघडून गेल्यावरती आपणास श्रीदेवी सात्रीसोबत इतर देवी देवतांच्या पाषाणी स्वरूपात मूर्त्या दिसून येतात. हे मंदिर सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच जुन्या इमारती आणि छोटी मोठी मंदिरे सुद्धा आपणास दिसून येतात. मंदिराला कळस नसून मंदिर पूर्णपणे कौलारू आहे आणि जुनं बांधकाम या मंदिरामध्ये आपणास दिसून येतं. मंदिरासमोर असलेली सुंदर अशी दीपमाळ बघून मन आपलं प्रफुल्लित होतं. चला तर मित्रांनो, आता आपण काव्यशिल्प कलाकृती असलेल्या ह्या मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि ह्या मंदिराची माहिती बघूया. मंदिरामध्ये प्रवेश करताच थंड हवा आणि शांतता आपणास पाहावयास आणि अनुभवायास मिळते. मंदिराचा सभागृह तसाच मध्यम आकाराचा आहे, पण ह्याच सभागृहामध्ये 6 दगडी खांब आपणास दिसून येतात आणि ह्या दगडी खांबावरच्यावरती असलेली कौलारू आणि त्या कौलाच्या खाली असलेलं लाकूड सामान आपणास बघून अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण जुनी परंपरा जपलेलं हे मंदिर आणि त्याच्यावरती लाकडांचं असलेलं डिझाईन बघून आपणास जुन्या मंदिरांची नक्कीच आठवण होते. हे मंदिर पाहता क्षणी आपणास असं समजून येतं इथे काहीतरी आगळीवेगळी गोष्ट आपणास बघायला मिळणार. आम्ही या मंदिराच्या सभागृहाच्या पायऱ्या ओलांडून आतमधील गर्भगृहामध्ये प्रवेश केला. आतमधील गर्भगृहाच्या आतून दिसणारं हे सभागृहाचं सुंदर असं दृश्य. श्री क्षेत्रपालेश्वर म्हणजे श्री शिवशंकराचं एक रूप, श्री शंकरांचं तेज. त्यामुळे गर्भगृहाच्या बाहेर आपणास दगडी पाषाणात कोरलेला नंदी पाहावयास मिळतो आणि त्या गर्भगृहाच्या दरवाजाच्या वरती आपणास कीर्तिमुखही पाहावयास मिळतं. जाणकार व्यक्तीकडून असं समजलं की हे कीर्तिमुख जवळजवळ 500 ते 700 वर्षापेक्षा आणि त्याहूनही जास्त वर्ष जुनं आहे. आतमधील शिवशंकरांचं हे लिंग स्वयंभू असून अगरबत्तीचा सुटलेला सुंदर असा सुगंध आणि गर्भगृहाच्या वरील जुनं लाकडी बांधकाम हे बघून आपणास प्रचंड मोठं आश्चर्यच होतं. तसेच येथे असलेल्या घंटाही खूप जुन्या आहेत असं आम्हाला येथील भाविकांनी सांगितलं. मित्रांनो, या मंदिराच्या कौलाच्या खाली ज्या लाकडी फ्रेमिंग केलेल्या आहे ह्या अत्यंत जुन्या आहेत आणि अशा प्रकारची लाकडी फ्रेमिंग आपणास
जुन्या मंदिरांमध्येच पाहावयास मिळते। त्यामुळे अशी मंदिरं आपणा जपणं हे आपलं कर्तव्य आहे। मंदिर तर आपलं पाहून झालं, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे ह्या मंदिरामध्ये असलेलं काव्यशिल्प किंवा कावी आर्ट्स। कोकण संस्कृतीचा हा जुन्या काळचा वारसा, आणि तो वारसा आपण आता जपत नाही आहोत, आपण त्याचा ऱ्हास केलेला आहे। हे मंदिर अत्यंत जुनं असल्यामुळे या मंदिरावरती जुन्या काळी काव्यशिल्प आपणास पाहावयास मिळतं। ह्या दगडांमध्ये कोरलेल्या ह्या सगळ्या नक्षी काव्यशिल्प आर्ट्स आहेत। तर मित्रांनो, काव्यशिल्प म्हणजे काय ते आपण अगदी थोडक्यात बघूया। कोकण प्रांतामध्ये बऱ्याच मंदिरांमध्ये जुन्या काळी काव्यशिल्प किंवा काविकला ही दगडांमध्ये कोरली जात असे। गोव्यामध्ये आजच्या दिवशीसुद्धा अशी बरीच मंदिरं फोंडा प्रांतामध्ये आपणास बघावयास मिळतात। तर मित्रांनो, या क्षेत्रपालेश्वर मंदिरातील दगडांवर आणि भिंतीवरती जुन्या काळी काव्यशिल्प कोरलेलं होतं, पण कालांतरांनी याच्यावरती गावकरी मंडळींनी हे काव्यशिल्प बुजवून याच्यावर मला सांगताना अत्यंत वाईट वाटतंय की अक्षरशः ह्या काव्यशिल्पाचा ह्यांनी ऱ्हासच करून टाकला। या काव्यशिल्पासाठी तयार केला जाणारा रंग हा नैसर्गिकच होता। हा रंग तयार करण्यासाठी समुद्रातील धुतलेली वाळू, चुना, गूळ, शिसेल हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये लाल माती मिक्स केली जात असे, आणि त्याचा एक प्रकारचा रंग तयार करून तो रंग हे मिश्रण सगळ्यात पहिल्यांदा 8 दिवस आंबवलं जात असे। त्यामुळे हा रंग दिल्यानंतर तो कधीही निघत नसे। वर्षानुवर्ष टिकणारा हा रंग आपल्या संस्कृती कला याची आठवण आपणास करून देत असे। पण काही लोकांना याची अर्धवट माहिती असल्यामुळे त्यांनी ही मंदिरं आपल्या स्वतःच्या हाताने गमावून बसली, आणि ही सगळी रंगवलेली काव्यशिल्प नष्ट करून टाकली। मंदिर पाहत असताना एका जाणकार व्यक्तीला आम्ही काव्यशिल्पाबद्दल आणि या मंदिराबद्दल माहिती सांगितली, तर त्यांनी खांबाच्या इकडे असलेली लाकडी पट्टी उखडून काढली। तर त्या लाकडी पट्टीच्या खाली आम्हास ओरिजिनल काव्यशिल्प असलेली कला पाहावयास मिळाली। तर मित्रांनो, ही आहे ओरिजिनल काव्यशिल्प कला, ज्याचा आता ऱ्हास झालेला आहे, आणि ऑइल पेंटचा केमिकल रंग ह्या मंदिराबरोबर आपणास पाहावयास मिळतोय। काव्यशिल्प कला जवळजवळ आताही संपत आलेली कला आहे असं म्हणावयास हरकत नाही, कारण आपल्या जुन्या लोकांकडून घेतलेला वारसा आपण जपला नाही आणि त्यांना पुनर्जीवनसुद्धा दिलेलं नाही। मंदिरांचं पुनर्बांधणी, नूतनीकरण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या काव्यशिल्पांचा ऱ्हास होऊन गेला। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ही जुनी मंदिरं खरंच जपली जावीत का? हा वारसा आपल्याला पुढे जपायचा की नाही जपायचं आहे हे फक्त तुम्हीच ठरवा। ही मंदिरं जर आपण नाही जपली तर येणाऱ्या भविष्यामध्ये काव्यशिल्प फक्त आपल्याला चित्रामध्येच पाहायला मिळेल।